हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञाज मेजवानीमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे कुपा मासा. चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर लाईक अँड सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक अँड सबस्क्राईब करा. चला आता आपण पुढे वळूया. मी इथे मसाला वाटून घेते. मसाल्यामध्ये आपला नॉर्मलच मसाला आहे. अर्धी वाटी खोबरं, दोन कांदे, धना, जिरं, लसूण, अद्रक, थोडंसं कोथिंबीर हे जी बारीक पेस्ट करून घेऊया. एका कढईमध्ये तेल तापायला ठेवूया. 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता टाकलेला आहे. 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. ते चांगलं एक मिक्स करून घेणार आहे. मिक्स केल्याच्या नंतर ना जो आपण मसाला वाटला होता तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं त्याला तेल सुटूस्तवर मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपण मसाला ऑलरेडी भाजलेला होता, भाजूनच आपण तो मसाला वाटलेला आहे. त्याच्यामुळं आपण पण पुन्हा जास्त भाजण्याची गरज नाही. फक्त आपल्याला तेल सुटूस्तवर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपलं इथं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर मी 4 ते 5 फोड चिंचाची भिजत ठेवली होती पाण्यामध्ये, ती आपल्याला घालून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटं भिजत घातली तरी चालतं. त्याच्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ करायचं असेल तेवढं तुम्ही पातळ करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि ह्याला आता चांगली उकळी टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपण ह्याच्यामध्ये मासे आधी टाकायचे नाही आहेत. आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे, कालवून रसा चांगला थोडासा आटवून द्यायचा आहे, मसाला चांगला एकजीव होऊन द्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं मग मीडियम गॅसवरतीच आपल्याला तो रसा आटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेले मासे घालून घ्यायचे आहेत. मासे घातल्याच्या नंतर एकदा चांगलं त्याला ढवळून घेऊया, एक उकळी काढून घेऊया. नंतर पुन्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. बारीक करून त्याच्यावर आपण ताट झाकून ठेवूया. ताट झाकून आपण 20 मिनटं पुन्हा ठेवून देऊया. 20 मिनटानंतर ना आपण ह्याच्यावरचं ताट काढूया. बघा किती चांगली तरी सुटलेली आहे, किती लाल लाल छान कालवण झालेलं आहे. आता आपण ह्याला हलवून मासा शिजलाय की नाही ते आपण चेक करून बघूया. मासा 20 मिनटातच शिजून जातो. माशाला जास्त शिजवायची पण गरज नसते. मासा आता आपला चांगला शिजलेला आहे. मासा चांगला शिजला आहे. मी आता गॅस घालून माशाचा रसा आता सर्व्ह करून घेते. मी इथे बॉलमध्ये सर्व्ह करत आहे. तोपर्यंत तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते. आजचं झणझणीत कुप्याचा रसा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू सो मच.